नांदेडच्या उमरीतील इळेगाव गंगापट्टीमध्ये उमाकांत कवळे यांनी शौचालय बांधकाम घोटाळ्या प्रकरणी उमरी पंचायत समितीसमोर आमरण उपोषण सुरू केले. 26 जानेवारीपासून कवळे उपोषणाला बसलेले आहे. दरम्यान प्रशासनाचं उपोषणाकडे दुर्लक्ष असल्याचं दिसून येत आहे. दिनांक 26/1/2020 मी अमर उपोषणास बसला आहे. आतापर्यंत जर कुठली कारवाई होत संबंधितावर कारवाई जर जोपर्यंत होत नाही तोपर्यंत मी उपोषण मागं घेत नाही.